नमस्कार, हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत डोसा आणि खमंग शेंगदाणा चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत. सर्वप्रथम डोसा बनवण्यासाठी पीठ तयार करून घेऊ. त्यासाठी 2 कप तांदूळ आणि 1 कप उडीद डाळ स्वच्छ धुवून 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. 7 ते 8 तासानंतर डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं. वाटण करत असताना पण आपण हे दोन्ही वेगवेगळंच वाटायचं आहे. पहिल्यांदा डाळ बारीक करून घ्यायची आणि नंतर आपण तांदूळ बारीक करून घेणार आहोत. तांदूळ बारीक करताना लागेल तेवढंच पाणी टाकून तांदूळ बारीक करायचा. जास्त पाणी टाकलं तर तांदूळ बारीक होत नाही, जाडसर राहतो. आता ज्या भांड्यामध्ये डाळीचं पीठ काढलं त्याच भांड्यामध्ये आपण तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झालेलं पीठ 10 ते 12 तास आंबवण्यासाठी ठेवलं जातं. पण आपण इथे इन्स्टंट डोसा बनवणार आहे तर त्यासाठी आपण पिठामध्ये पाणी टाकून पीठ पातळ करून घ्यायचं आणि त्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा आणि चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅसवर तवा ठेवून तवा गरम झाल्यावर आपण त्यामध्ये तयार केलेलं पीठ पळीने किंवा वाटीने मध्यभागी टाकून अशा प्रकारे मधून फिरवत आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने आपण फिरवून घेणार आहे. डोसा भाजताना गॅस मोठ्या आचेवर ठेवला आणि पटकन भाजून घेतला तर डोसा मऊ होतो. कुरकुरीत डोशासाठी गॅस मंद आचेवर ठेवूनच आपण डोसा भाजून घेणार आहे. थोड्या वेळाने डोशाला कडेने तेल सोडून त्याच्या कडा सोडवून घेऊन डोसा पलटवून घेऊया. दोन्ही साईडने डोसा खरपूस भाजून घेतला आहे. अशा प्रकारे आपला डोसा अगदी कुरकुरीत तयार झाला आहे. शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी आपण इथं 1 वाटी शेंगदाणे भाजून सालं काढून घेतले आहे. 4-5 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, कढीपत्ता, मोहरी आणि चवीपुरतं मीठ घेतलं. मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक करून त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता यामध्येच थोडं पाणी टाकून मऊ पेस्ट तयार करायची. तयार झालेली चटणी 1 वाटीमध्ये काढून चटणी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं. आता तडका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी तरतडल्यावर कढीपत्ता टाकून तडका गरम असतानाच चटणीवर टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा. अशा प्रकारे आपली खमंग शेंगदाणा चटणी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या हेल्दी किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.